एक ब्राह्मण गंगेकाठी रोज रामायणावर प्रवचन देत असत. एके दिवशी ब्राह्मण व त्यांच्यासोबत काही त्यांचे मित्र पण होते. ते सर्वजण गंगेच्या काठी चालत होते. तेव्हा त्यांना आश्रमाच्या शेजारी असलेल्या झाडावर चार माणसे बसलेली दिसली. त्या ब्राह्मणाच्या मनात आले, हे चौघे कोण आहेत की रोज ते रामायण ऐकायला येतात. ब्राह्मणाने आपल्या मित्राला विचारपूस करण्यास सांगितले. नंतर ब्राह्मणाच्या मित्राने त्या चार जणांना जाऊन विचारल्यावर ते मित्र म्हणाले की आम्ही चौघे रामाचे भक्त आहोत आणि आम्ही रोज रामायण ऐकण्यासाठी येतो. त्यांचा अवतार व कपडे पाहून ब्राह्मण विचार करू लागले, ह्या अडाणी लोकांना काय रामायणाचे आणि भक्तीचे मर्म समजणार. प्रसादाच्या आशेने येत असतील, दुसरे काय. त्यांनी त्या चौघांना बोलावले आणि रामभक्तीचे महत्त्व विचारले. चौघेही अडाणी होते आणि अचानक बोलवणे आल्याने ते सर्वच घाबरले. त्यामुळे ते चौघेही एकही शब्द ब्राह्मणापुढे बोलूच शकले नाही. ब्राह्मण रागवत म्हणाले, तुम्हाला रामायण कळत नसेल तर येत जाऊ नका, उगाच येथे गर्दी करू नका. रामायण संपल्यावर या, तुम्हाला प्रसाद देण्याची व्यवस्था मी करतो. चौघेही बिचारे मान अपमानाची पर्वा न करता ब्राह्मणाला नमस्कार करून निघून गेले. ते चौघे नम्रपणे वागत होती. त्यांना ब्राह्मणाने बोललेल्या गोष्टीचा राग आला नाही. दुसऱ्या दिवशी मात्र ब्राह्मणाला खरी भक्ती काय असते हे पुरेपूर समजले, कारण रात्रभर मुसळधार पाऊस पडला होता आणि नदी भरून वाहू लागली. यायला वाटही नव्हती. ब्राह्मण जेथे रामायण सांगत होते ती जागा पाण्याने पूर्ण भरली होती. पाय ठेवायला जागा उरली नाही, इतके पाणी झाले. रामायण कथन करण्यासाठी ब्राह्मण आले, पण समोर कुणीच ऐकणारे व्यक्ती आले नाही. इतक्यात ब्राह्मणाचे लक्ष समोरच्या झाडाकडे गेले. तर कालचेच चौघे भक्त त्यांच्या रोजच्या जागेवर झाडावर भिजलेल्या अवस्थेत रामायण ऐकण्यासाठी येऊन बसलेले दिसले. ब्राह्मणांना राहवले नाही व त्यांनी त्या चौघांचीही जाऊन माफी मागितली. तात्पर्य, खरी भक्ती ही मनापासून असली पाहिजे.